सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवप्रतिष्ठान मंडळ देसूरचे अध्यक्ष होते. सोमवारी पहाटे 5 वाजता शिवप्रतिष्ठान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजहंस गडावरून शिवज्योत आणली. उद्घाटन प्रसंगी आप्पासाहेब गुरव, रमेश नाईक, रमेश पाटील, CPI ग्रामीणचे नारायण स्वामी, नारायण पाटील, जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी प्रकाश सर्व, अनंत पाटील, मश्नू पाटील, प्रभाकर पाटील, अजित देशपांडे यांच्या हस्ते फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिवरायांनी स्वतःच्या राज्याला स्वतःचे नाव नाही ठेवले, त्यांनी स्वराज्य असे नाव ठेवले, असे विचार प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, काळाच्या या ओघामध्ये जिवंत मात्र फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहे. दूरवर कुठेतरी कलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हाला कळत नाही. जो मग आमच्या थांबण्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये राजा शिवाय छत्रपती अजूनही जिवंत आहे, इतकी जादू या राजाची आहे. नंतर दक्षिण निश्चय निघाला, तेवढी शिवराय महाराष्ट्राकडे परत निघाले. जाता जाता अचानक बेलवारीचं खाणं लागलं आणि दादाच्या नावाच्या सरदाराला वाटलं की आता हे जाता जाता खाणं चिपून जाव. आदिलशाहीच्या चाकरीत असलेले देसाई सरदार मरण पावले होते, त्यांच्या जागी त्यांची पत्नी सावित्रीबाई देसाई त्या ठाण्याची ठाणेदारी. बैला पराभूत करणं सोपं आहे, मग दादाचे लक्षणी घेतलं आणि बघता बघता बेलवारीच्या खाण्यावर हल्ला चढवलं. पण सावित्रीबाई मोठी चिवटाची चितीच दादाची काम पहिला छपातीनं परतवून लावला. पण एका बाईकडनं पराभूत झालाय सहन कसं करा. दादाजी संतापले, होत नव्हतं तेवढं सगळं सैन्य देत आणि परत बेलवारीच्या ठाण्यावर हल्ला केला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाई पराभूत झाल्या. दादाजीने तिला भेळ चढवले आणि या पराभूत सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीला महाराजांच्या सामन्यात आता पराभूत ठाणेदारीला हा राजा काय करेल, कुठलीही शिक्षा नाही. सावित्रीबाई देसाई तयार होते, पण जाता जाता ती दादाजीला म्हणत फक्त 2 मिनिटं थांबा. आणि जाताना तिला आपलं दादा कोण स्वतः बरोबर घेतलं आणि ती महाराजांकडे महाराजांच्या पुढे उभा नाही. आता शिवराय काय शिक्षा देतील, पण तोपर्यंत शिवराय काय बोलणार. अचानक एक सावित्रीबाई पुढे झाली, आपलं दादा कोण तिने शिवरायच्या मांडीवर ठेवलं आणि ती खरेदारी म्हणाली, महाराज मी आपली गुणेदार, मी पराभूत खरेदारीला आपण मला कुठली शिक्षा द्या, पण या माझ्या दादा बाळाचा काय दोष, त्याला मात्र या शिक्षेतून वाचवा. त्या दादा बाळाकडे एकदा शिवरायने बघितलं, त्याने आपल्या माणसाला दुधाची वाटी घेऊन यायला सांगितलं. दूध आलं, शिवाजी महाराजांनी आपल्या मान्यवरच्या त्या सावित्रीबाई देसाईंच्या मुलाला दूध तुमच्याने दूध पाचलं. सावित्रीबाई देसाईला काही कळेल, जिंकलेला राजा पराभूत ठाणे जमिनीबद्दल असा वागतो कस की हात जोडून सांगते आपण मला शिक्षा द्यावे पण माझ्या मुलाला नको. तसे शिवराय म्हणाले, माझ्या मान्यवर हा जो मुलगा आहे ना तो माझा भाचा आहे, म्हणजे सावित्रीबाई तुम्ही माझ्या बहीण झाला. त्याच वेळी शिवाजी एवढ्या त्या माणसाला बोलावलं. सावित्रीबाई देसाईनी तर चोरी बंगली देऊन सत्कार केला आणि शिवाजीचं बंधन तर तिला परत दिलंच, बेलवारीचं खाणं परत दिलंच, पण आपल्या भाच्याला सुद्धा त्यांनी नवं वतन जोडून दिलं. आमच्या भाच्याला आमच्याकडनं ही आम्ही दिलेली भेट आहे. हा प्रसंग इथं घडला, या बाबतीत घडला. ही सावित्रीबाई देसाई चकित झाली. हा राजा आहे तरी कसा, शत्रूशी सुद्धा एवढ्या प्रेमाने वागतो, आदराने वागतो, आपल्याला बहीण मानतो, आपल्या मुलाला भाचा समजतो, एवढंच नाही तर सारा भरभरून देतो. सावित्रीबाई देसाई तिथून परत आली खरी, पण तिला हा सगळा प्रसंग शिल्पाच्या रूपात तयार करून घेतला. म्हणजे शिवराय बसले, त्यांच्या मान्यवर तिचं मूल आहे आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे, असं तिघांचं चित्र असलेलं ते शिल्प, अशी 3 शिल्प त्यांनी तयार केली. त्यातलं एक शिल्प तुमच्या शेजारच्या धर्मा जिल्ह्यात यादवाड नावाचा गाव आहे आणि त्या यादवाडच्या मारुती मंदिरात
ते शिल्प अजूनही ठेवलेलं आहे. खर तर शिवाजी महाराजांच्या हयातीत शिवाजी महाराजांचा तयार केलेला हा पहिला पुतळा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली. तुम्ही कुठल्याही कामाची सुरुवात फक्त करा, सुरुवात झाली की काम सिद्धीस जातच. हजारो किलोमीटरचा प्रवास असू द्या, फक्त पहिलं पाऊल उचलायची गरज असते. जो पाऊल उचलतो तो पोहोचतो हे सगळ्यात मोठं कमी का. शिवरायांनी तेच केलं. परवा वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली होती, गेल्या 25 वर्षात ज्याच्या अजून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला या. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या, पहिल्या ड्रायव्हरला विचार कारण गेल्या 25 वर्षात तुमच्या अजून एकही अपघात नाही. तुम्हाला अजिबात विषय प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेकर झाली म्हणून गरीब कोसळलो, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला, गेल्या 25 वर्षात तुमच्यातून एकही अपघात नाही. तुम्हाला अजिबात विषय नाही प्रश्नच नाही. साक्षी पुरावे कागदपत्र सरळ तपासलं, या माणसाच्यातून गेल्या 25 वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणार आश्चर्य वाटलं. त्याने मला आवून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या यशाचं रहस्य काय. तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडीची मी एकदा गॅरेजला लावली, मी परत बाहेरच नाही काढली. त्यांच्या भागात गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण त्यांच्या भागात गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील, आणि रस्ते म्हणजे तर खड्डे ठरलेले, टक्के टप्पे ठरलेले, ओढ वार वादळ पाऊस त्याची चुंद ठरलेली, हे सगळे चुंद सोसून त्याला संपतं. हा सगळा संघर्ष सहन करणं त्याला साधतं, त्याला यश जिंकता येतं. तुमचा संघर्ष जेव्हा मोठा तेव्हा तुमची उंची मोठी असते. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटाला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील. 50 वर्षात एक घर बांधता येत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीतल्या प्रत्येकाच्या हाताला क्रम मिळालं पाहिजे. गडकिल्ल्यांच्या बांधणीमुळं, धर्मपाळींच्या कारखान्यामुळं, हरमाराच्या कारखान्यामुळं इथल्या प्रत्येकाला काम मिळालं. अहो एखादा सुंदर लाकडाची फळी रांधायचा, त्याने रांधलेली फळी एखाद्या जहाजाला बसवली जायची, ते जहाज युद्धात उतरायचं, युद्धातल्या जहाजाला विजय मिळायचा, आणि मग तो सुंदर छत्री करून सांगायचा, त्या 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 जहाजाची फळी मी रांधली आहे, मी मी. अहो कोण अभिमान दिला महाराज. राज्य आपलं कधी वाटतं ज्यावेळी त्या राज्याच्या कारभारात आपला सहभाग असतो त्यावेळी. शिवरायांनी त्या प्रत्येकाचा सहभाग घेतला, ते प्रत्येकाचं राज्य झालं, प्रत्येकाचं स्वराज्य झालं. नंतर बघा शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं. राज्याचं नाव काय ठेवलं? स्वराज्य. स्वमजे बादशाह. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य माझं राज्य. आणि मग माझा या तो मलाच लढलं पाहिजे, मलाच जगलं पाहिजे, मलाच सुटलं पाहिजे, मलाच मिळलं पाहिजे. ही उर्मी त्या प्रत्येका डोचरी भरली फुलली, आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला, चुरवायला, मरायला सिद्ध झाली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. खर तर शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे त्या इतिहासात तुम्हाला कोणी जबाबदारी टाळतानाच दिसत नाही. महाराजांनी प्रत्येकाला सांगितलं, राज्य उभा करणं ही फक्त एका शिवरायांची जबाबदारी नाही, ही त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने जबाबदारी पार पाडली म्हणून शिवराय शून्यात नवी शुभा करू शकले. एकही भेटणार नाही शिवचरित्रात ज्याने जबाबदारी टाळली अजिबात नाही. अहो साधी गोष्ट सांगतो बघा ना, आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलं, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे गेला. मी महाराजांना म्हणाला, राजा रायबाचा लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर, आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे. तसा सर्व शिवला तानाजी हाताच्या पत्रिका फेकल्या. राजा असं लगेच कोंढाण्याचं लग्न रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. मला राहुराव प्रश्न पडतो, त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असतात पोराचं लगीन काढावा. पत्रिका द्यायला किंवा महाराजांकडे जावा, आणि महाराजांनी म्हणावा, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. सर्दी शोटला असा तानाजी बोलता काय राजा, पोराचं लगीन काढले राव बोलवते लगीन सराय परत. पणाच्या वेळात राजा निसटले, माझे प्रभू सिधोजीनायक निंबाळकर सोबत आहे. राजे पुढे त्याचा खिंडीत आले, आणि त्याच्यावर वार्ता मिळाली, शत्रू पाठला गावर आहे. राजाने माझे प्रभूला सांगितलं, माझी खिंड तुम्ही लढवा, काय मोजक्या जमा विषयी पुढे विशाल घराकडे जातो तोपर्यंत माझी खिंड तुम्ही लढवा, सगळी जबाबदारी माझीवर. बोलतोय माझे असं नाही म्हटलं राजा, सकाळपासून अंदाज जरा कणकणच आहे. बाय बोलला होता एका परत काहीच केली
जबाबदारी टाळीला शेर फुटलं पण बाजेचं धड तलवार फिरवत राहिलं जबाबदारी पाळणं याला म्हणतात. हल्ली आमच्याकडे जबाबदारी टाळणं याच्याशिवाय दुसरा उद्योग नाही. दोन वेळा तयार माझ्या समोरचा हा माईक दोन वेळा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाऱ्याच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात. तुम्ही उभारलेला शिवरायांचा पुतळा सुद्धा दोन वेळा तयार झालाय. पहिल्यांदा सगळ्या गावाच्या मनात आणि मग नंतर प्रत्यक्षात. शिवाजी महाराजांनी ते केलं. स्वराज्य पहिल्यांदा मावळ्यांच्या मनात उभा केलं आणि मनातलं स्वराज्य मग मावळ्यांनी प्रत्यक्षात निर्माण केलं. हे सगळ्यात महत्वाचं मन खटलं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. 250 वर्षापूर्वी शिवरायांनी ते केलं. माणसा माणसाची मुलं पेटवली आणि मग माणसं उभा केली. जे झोपले होते ते जागे केले. जे जागे होते ते उभा केले. जे उभा होते ते चालते केले. जे चालते होते ते पळते केले. आणि जे पळते होते ते पेटत केले. आणि पेटणा हातात मध्ये भगवे निशाण दिले आणि मग स्वराज्याचा वारू वेगमानपणे दमू लागला. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे महाराज. यावेळी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, परिसरातील शेकडो युवा कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. तरुण भारत प्रस्तुत घरकुल प्रदर्शन 2018. जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष. घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल. स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा